उल्हासनगर शहरात शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये सध्या बॅनर वॉर सुरू आहे. शिवसेनेच्या बॅनर्सला उत्तर देण्यासाठी भाजपनं काल रात्री 50 कुठे आणि 105 कुठे असा शिवसेनेला डिवचणारा बॅनर लावला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. तसंच उल्हासनगरातही भाजपच्या या बॅनर्सची जोरदार चर्चा रंगली होती. पण ही चर्चा सुरू असतानाच हा बॅनर मध्यरात्रीच्या सुमारास गायब झालाय. हा बॅनर चोरीला गेल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. प्रत्युत्तर द्यायचं असेल तर कामातून द्या, चोऱ्या करून नव्हे, असा टोलाही भाजपनं शिवसेनेला लगावला आहे. त्यामुळे आता या बॅनर्स चोरीच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता आहे. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल अडसूळ यांनी रात्री 11 वाजताच्या सुमारास हा बॅनर लावला होता. तसंच रात्री 1 वाजता येऊन ते बॅनर लावलेला असल्याची खातरजमा करून गेले होते. मात्र आज सकाळी हा बॅनर गायब झाला. मध्यरात्री उल्हासनगर महापालिका बंद असते, त्यामुळे मध्यरात्री हा बॅनर कुणीतरी चोरून नेल्याचा आरोप त्यांनी केलाय. उत्तर द्यायचं असेल तर कामातून द्या, चोऱ्या करून नव्हे, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावलाय. हा बॅनर म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना असून शिवसेनेनं आम्हाला डिवचल्यास आम्हीही तशाच पद्धतीनं यापुढेही प्रतिउत्तर देऊ, असंही कपिल अडसूळ यांनी ठणकावलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.